आणि आता बातमी कोकणातून आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी रत्नागिरीमध्ये करण्यात आली आहे। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोटे एमआयडीसीतील कोका कोला कंपनीचं भूमिपूजन पार पडेल। जवळपास 2500 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि यातून 3500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। त्यानंतर रत्नागिरीमधील शासकीय महाविद्यालयाचं ते उद्घाटन करतील आणि रत्नागिरीनंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्गसाठी रवाना होतील। 4 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावरती येत आहेत। आज रत्नागिरीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे। खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये त्यांचं सकाळी 11 वाजता आगमन होणार आहे आणि लोटे एमआयडीसीतील कोकोकोला कंपनीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। हा कोकोकोला कंपनी जवळपास 2500 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि यातून 3500 लोकांना जे आहे ते रोजगार उपलब्ध होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री हे रत्नागिरीमध्ये येतील। रत्नागिरीतील शासकीय महाविद्यालय जे आहे ते त्या शासकीय महाविद्यालयाचं उद्घाटन करणार आहे। या महाविद्यालयामध्ये जवळपास 100 विद्यार्थी जे आहेत ते शिकत आहेत। त्यानंतर नमो 11 सूत्री कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। एकंदरीत आज दुपारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीमध्ये असणार आहेत। रत्नागिरीतील कार्यक्रम आटपल्यानंतर ते सिंधुदुर्गमध्ये रवाना होतील। सिंधुदुर्गमध्ये 4 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे। या दौऱ्याचा आढावा ते घेणार आहेत। अमोल काले, साम TV, रत्नागिरी।